See students, today we are going to see how you to get full marks for writing skill. तुम्हाला माहिती आहे की राइटिंग स्किलचं इम्पॉर्टन्स किती आहे. राइटिंग स्किलसाठी आपल्याला 20 मार्क्स आहे. तेव्हा या 20 मार्कांसाठी सर्वच्या सर्वच मार्क्स आपल्याला 20 पैकी 20 कसे मिळतील ते अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी आपल्याला आज पाहायचं आहे की आपल्याला रायटिंग स्किल मधल्या ह्या प्रत्येक पॉईंटसाठी कशा पद्धतीनं पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. तुम्हाला बाकी सर्व तर माहितीच आहे की पत्रासाठी किती मार्क्स असतात किंवा सर्व एसेट्ससाठी किती मार्क्स असतात ते सर्व तर माहिती. त्याचे सर्व व्हिडिओज आपण नंतर बनवणारच आहोत 1 बाय 1. पण तत्पूर्वी आपण आज महत्वाचा पॉईंट बघूया की कशा पद्धतीनं आपल्याला फुल मार्क्स मिळू शकतात. तर एक पॉईंट डोक्यात मग काढून टाका की यासाठी आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडत नाही. तर यू कॅन गेट फुल मार्क्स फॉर रायटिंग स्किल. हाऊ? सी 1 बाय 1. फर्स्ट ऑफ ऑल सी रायटिंग लेटर. लेटर रायटिंग दोन प्रकारचे पत्र असतात परीक्षेमध्ये, ही माहिती आहे तुम्हाला. दोन्ही प्रकारपैकी कोणताही एक लेटर तुम्ही प्रिपेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की सध्या न्यू पॅटर्न प्रमाणे यू हॅव टू राईट द लेटर इन ब्लॉक फॉर्मॅट. ब्लॉक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पत्र तयार लिहायचं आहे, म्हणजेच तुम्हाला सर्व मॅटर लेफ्ट साईडला लिहायचं आहे. यू हॅव टू राईट इट ऑन लेफ्ट साईड. म्हणजेच तुम्हाला ऍड्रेस असेल किंवा सॅल्युटेशन असेल, एंड ऑफ द लेटर असेल, हे सर्व तुम्हाला लेफ्ट साईडला लिहायचं आहे. आता इम्पॉर्टंट थिंग्स कोणते आहेत पहा, की ज्याच्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. हा पॉईंट तर तुम्हाला माहिती आहे, लिव वन लाईन बिटवीन पॅरेग्राफ्स. देन जर ऍड्रेस लिहित असाल तर त्यातही तुम्हाला ऍड्रेस झाल्यावर, डेट झाल्यावर तुम्हाला वन लाईन सोडायची आहे. मग अतिशय महत्वाचा पॉईंट प्रोवर्ब्स. प्रोवर्ब्स तुम्हाला लेटर लिहित असताना प्रोवर्ब्स लिहा. प्रोवर्ब्स जर तुम्ही लिहिले तर तुमचं पत्र हे अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं. आणि ते लिहित असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यू हॅव टू अंडरलाईन इट. तुम्हाला तिथे अंडरलाईन करायची आहे. सर्व गोष्टी कुठेही लिखित असे नियम नसतात, परंतु या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला नक्कीच त्याचं क्रेडिट मिळू शकतं आणि आउट ऑफ मार्क्स मिळत असतात. फॉर दॅट यू हॅव टू राईट प्रोवर्ब अँड अंडरलाईन इट. देन प्रिपेअर फर्स्ट पॅरा, कीप इट इन माइंड. फुल मार्क्स हवे असतील तर तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही छान तुम्हाला लिहिता येत असेल, तरी पण एक छान अट्रॅक्टिव्ह असा फर्स्ट पॅरा तयार करून ठेवा, जो की तुम्हाला इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला नक्कीच लिहिता येईल, कुठल्याही पत्रामध्ये थोड्याफार बदलांसही. त्यामुळे काही अट्रॅक्टिव्ह लाईन्स जर तुम्ही तयार करून ठेवल्या पत्रांमध्ये लिहिता येण्यासारख्या सर्वच पत्रांमध्ये, तर तुम्हाला त्या नक्कीच उपयोगी ठरू शकतात आणि त्याचे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. फॉर दॅट प्रिपेअर फर्स्ट पॅरा. देन 3 to 4 पॅरेग्राफ यू हॅव टू राईट फॉर द लेटर, एनी लेटर. 3 ते 4 पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत. ते लिहित असताना आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे, आणि ती म्हणजे कन्स्ट्रक्शन्स. यू शुड यूज डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स. म्हणजेच तुम्हाला वाक्यांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा डुअल डिरेक्टेड मध्ये तुम्ही जे वेगवेगळे टाईप शिकता, त्यातल्यापैकी तुम्हाला जर कुठलं वाक्य यूज करता येत असेल तर डेफिनेटली तशा प्रकारचे वाक्य यूज करा, ज्याच्यामुळे की तुम्हाला पत्राचे पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतात. ग्रामरला 1 मार्क आहे हे तर सर्वांना माहितच आहे, पण फॉर दॅट यू हॅव टू राईट द कन्स्ट्रक्शन. युअर कन्स्ट्रक्शन शुड बी करेक्ट. फॉर दॅट यू हॅव टू राईट इट इन डिफरंट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना वापरा, जेणेकरून की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळू शकतात. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच, जो की क्वेश्चन नंबर 5B असतो. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे डायलॉग येतात. त्याच्यानंतर किंवा त्याला और मध्ये एक क्वेश्चन आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. दोन्ही मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे पहा. हा संपूर्ण क्वेश्चन जो आहे इट डिपेंड्स ऑन चिक चॅट अँड थीम ऑफ द लेसन. दॅट इज तुम्हाला या दोन्ही क्वेश्चनसाठी, विशेष करून तुम्हाला डायलॉगसाठी, जो चिटचॅटचा भाग आहे आपल्या कोर्स बुक मध्ये दिलेला, त्याचा नीट अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, सर्व क्वेश्चन व्यवस्थित अभ्यासा, प्रत्येक लेसनची थीम लक्षात घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला डायलॉग लिहायला येऊ शकतात. सो फॉर दॅट 3 टाइप्स ऑफ डायलॉग्स आर देअर. पहिला डायलॉगचा प्रकार 1 मार्क्ससाठी असतो, ज्याच्यामध्ये जंबल सेंटेन्सेस दिलेले असतात ते तुम्ही सहज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे डायलॉग कम्प्लीट करायचे आहे त्याच्यामध्ये तो आन्सर इट इन कम्प्लीट सेंटेन्स. लक्षात ठेवा, जर तुम्ही कम्प्लीट सेंटेन्सेस मध्ये जर डायलॉगची उत्तरं लिहिली दोन्ही प्रकारच्या दोन इतर क्वेश्चनसाठी,
तर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळू शकतात. सो दॅट कीप इट इन माइंड दॅट यू हॅव टू आन्सर इन कम्प्लीट सेंटेन्स. ओके, म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये जर तुम्ही उत्तरे लिहिली तर तुम्हाला नक्कीच त्याचे मार्क्स चांगले पडू शकतात. आणि डायलॉग हा प्रकार असा आहे की तुम्ही लक्षात घ्या, डायलॉगला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच पडू शकतात. तुम्ही जर थोडासा अभ्यास केला, चिटचॅट आणि थीम ऑफ द लेसन लक्षात घ्या, त्यावरून तुम्ही या क्वेश्चनचा चांगला अभ्यास करू शकता. ड्राफ्टिंग अ स्पीच जरी आलेला असेल तुम्हाला, तुम्ही हा जरी क्वेश्चन प्रिपेअर केला तरी सुद्धा तुम्हाला यातनं सुद्धा चांगल्यापैकी मार्क्स मिळू शकतात. वर ज्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच पुन्हा लक्षात ठेवायच्या, कारण ड्राफ्टिंग अ स्पीच मध्ये बिगिनिंग ऑफ द एसे इज व्हेरी इम्पॉर्टंट. सुरुवात कशी करायची आहे ती महत्वाची आहे. आपल्याला आपण नेहमी जसं स्पीच करत असताना सुरुवात करतो, डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टेड टीचर्स, या पद्धतीनं सुरुवात करायची आहे. आणि एंड प्रॉपरली असायला हवा. लँग्वेज शुड बी करेक्ट अँड ग्रामर शुड बी करेक्ट. ड्राफ्टिंग अ स्पीच मध्ये सुद्धा तुम्हाला 3 ते 4 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. अँड अगेन यू हॅव टू राईट डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. नाव सी क्वेश्चन नंबर 6A, इट्स इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन येतात. अगेन इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन. नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वेब्स येतात. वेब डायग्राम ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. कुठल्याही प्रकारची वेब डायग्राम देऊ द्या, इट मे बी पाय चार्ट, इट मे बी फ्लो चार्ट, इट मे बी ट्री डायग्राम और सो अँड सो, कशा अशा प्रकारच्या कोणत्याही असू शकतात. कुठलीही वेब डायग्राम येऊ द्या, त्याच्यासाठी तुम्हाला यू हॅव टू राईट 1 to 2 पॅरेग्राफ्स असा हा क्वेश्चन असतो. 1 ते 2 पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला माहिती लिहायची असते. अगेन द सेम, वरचे जे सर्व पॉईंट सांगितलेले आहेत ते तिथे नीट लक्षात घ्या आणि तुम्हाला 2 पॅरेग्राफ किंवा 1 जो एक्झाम मध्ये सांगितलेला आहे तेवढे पॅरेग्राफ्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यासाठी अजून महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पॅरेग्राफ जिथे जिथे तयार करायचे असतात तिथे तिथे यू शुड गिव टायटल. टायटल कीप इट इन माइंड, टायटल द्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला पॅरेग्राफ तयार करायचे आहेत. शिवाय टायटल लिहित असताना मध्यभागी लिहा, अंडरलाईन करा. डबल इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये तुमचं टायटल जर लिहिलं तर इट कुड बी व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तर अशा पद्धतीने आपल्याला नॉन व्हर्बल मधनं व्हर्बलचा क्वेश्चन सोडवता येईल. जिथे की तुम्हाला 2 पॅरेग्राफ या सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करून जर तुम्ही लिहिल्या तर त्याचे मार्क्स नक्की पडतील. देन दुसरा जो क्वेश्चन आहे याच्यामधला येतो तो म्हणजे याचा उलटा क्वेश्चन येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हर्बल मधनं नॉन व्हर्बल मध्ये क्वेश्चन तयार करायचा असतो. म्हणजे की तुम्हाला एक पॅरेग्राफ ते देतात लिहून आणि त्याच्यामधनं तुम्हाला त्यांनी एखादी वेब डायग्राम तयार करायला सांगितलेली असते आणि ती वेब डायग्राम तुम्हाला तिथे दिलेली असते. ज्या स्वरूपामध्ये डायग्राम दिलेली आहे त्याच स्वरूपामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. तर तसा डायग्राम काढणं झाल्याच्या नंतर आन्सर लिहा. पण लक्षात ठेवा, डोंट राईट फुल सेंटेन्सेस. या क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना तुमचं आन्सर पूर्ण वाक्य लिहू नका. बरेच विद्यार्थी जशाला तसे वाक्य लिहितात, तर तसे वाक्य अपेक्षित नाही. त्याचे तुम्हाला हाफ मार्क्स मिळतात. फॉर दॅट कीप इट इन माइंड, डोंट राईट फुल सेंटेन्सेस. पूर्ण वाक्यात उत्तर याचं लिहायचं नसतं हे लक्षात ठेवा. अगेन ह्या दोन्ही क्वेश्चनसाठी तुम्हाला टायटल देणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, नाही जरी लक्षात राहिलं तरी एक गोष्ट लक्षात घ्या की सगळीकडेच आपल्याला टायटल द्यायचं आहे, त्यामुळे काहीही नुकसान होणार नाही. टायटल द्या, अंडरलाईन इट अँड मेक इट इन डबल इन्व्हर्टेड कॉमाज. पुन्हा पहा, लास्ट क्वेश्चन आहे जो रायटिंग स्किल मध्ये आपल्याला पैकीच्या पैकी 5 पैकी 5 मार्क्स मिळवून देणार आहे. सर्व क्वेश्चन 5-5 मार्क्सचे आहेत. 6वा बी क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये एक्सपांड द थीम वर आहे हा क्वेश्चन. याच्यामध्ये 4 प्रकारचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या 4ही प्रकारांपैकी एक्झाम मध्ये फक्त कोणतेही 2 प्रकार येतील. लक्षात घ्या, तुम्हाला 4 प्रकार आहेत, 4ही पैकी 2 प्रकार एक्झाम मध्ये येणार आहेत, एकाला और एक असेल. तर अशा प्रकारे आपल्याला यामधला बघा, पहिला जर क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर केलात, एक्सपॅन्शन ऑफ प्रोव्हर्ब एक्सेट्रा, मीन्स प्रोव्हर्ब असू शकते, मॅक्सिम असू शकतं, कोटेशन येऊ शकतं, एखादं स्लोगन पण येऊ शकतं, काहीही आलेलं असेल, तर सर्वात प्रथम यू हॅव टू राईट इट्स मिनिंग. सर्वात प्रथम हा क्वेश्चन सोडवत असाल तर याचा मिनिंग लिहा. दिलेलं जे स्लोगन असेल त्याचा नेमका अर्थ काय आहे तो 2-3 वाक्यामध्ये लिहा. देन गिव्ह डिफरंट एक्झाम्पल्स त्या स्लोगनसाठी, प्रोवर्बसाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स द्या. हे एक्झाम्पल्स तुम्ही
वेगवेगळ्या प्रकारे निवडू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक निवडू शकता, धार्मिक निवडू शकता, दृष्टांत देऊ शकता, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत. देन थर्ड पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स इम्पॉर्टन्स इन युअर लाईफ. दिलेली जी प्रोव्हर्ब असेल किंवा स्लोगन असेल याचा तुमच्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे तो तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं साधारणतः यात सुद्धा 3 ते 4 पॅरेग्राफ जर केले तर तुम्हाला याचे हे मार्क्स खूप छान मिळू शकतात. शिवाय काही ठराविक प्रोव्हर्ब पुन्हा पुन्हा येतात, त्या जर प्रिपेअर केल्यात तुम्ही घरी तर वरील सर्व पॉइंट लक्षात ठेवून युझिंग डिफरंट कन्स्ट्रक्शन प्रोव्हर्ब्स एक्सेट्रा देन यू कॅन गेट आउट ऑफ मार्क्स. न्यूज रिपोर्ट जर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 to 4 पॅरेग्राफ लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये न्यूज कुठे घडली केव्हा घडली या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे असते. देन थर्ड पॉइंट इज डेव्हलपिंग अ स्टोरी. अतिशय सोपा पॉइंट असतो, स्टोरी डेव्हलप करायची असते. गिव्हन पॉइंट दिलेले असतात, बिगिनिंग दिलेली असते किंवा एंड दिलेला असतो, काही वेळेस 3 to 4 वर्ड्स दिलेले असतात. अशा वेळेस स्टोरी जेव्हा डेव्हलप करायची असेल तेव्हा लक्षात घ्या, स्टोरी शुड बी इन पास्ट टेन्स. लक्षात ठेवा, स्टोरी आपल्याला पास्ट टेन्स मध्ये लिहायची आहे. अगेन टायटल शुड बी देअर. 9 ते 10 वाक्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आणि या सर्व रायटिंग स्किल मध्ये लक्षात घ्या, यू हॅव टू यूज सिम्पल लँग्वेज, यूज राईट ओनली सिम्पल सेंटेन्सेस. जितके साधे आणि सोपे वाक्य करता येतील तेवढे करा. की मला माझी इंग्रजी खूप चांगली आहे मी मोठे मोठे वाक्य करते, नो. सिम्पल सेंटेन्सेसला चांगले मार्क्स पडतात, त्यामुळे सिम्पल सेंटेन्स करा, जेणेकरून ग्रॅमॅटिकल मिस्टेक होणार नाही आणि ग्रामरचा 1 मार्क सुद्धा जाणार नाही. अगेन लास्ट पॉइंट इज देअर डिस्क्रिप्शन ऑफ प्लेस अर पर्सन अर सिच्युएशन. इथेही तुम्हाला 3 to 4 पॅरेग्राफ लिहायचे आहेत युझिंग अबोव ऑल गाईडलाईन्स. मला वाटतं अशा पद्धतीने जर तुम्ही रायटिंग स्किल सोडवलं तर तुम्हाला नक्कीच 20 पैकी 20 मार्क्स त्याचे मिळू शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मॅनेजमेंट, वेळेचं मॅनेजमेंट, टाइम टेबल कशा पद्धतीने, सॉरी, पेपर सोडवत असताना वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.